दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षावर 2:30 बैठक. जागा वाटपावर खलबत. बारामती लोकसभेत नणंद भावसाहेबमध्ये लढत. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी. सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवारांमध्ये काटेकी टक्कर. शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे तर अहमदनगरमधून निलेश लंकेंना उमेदवारी. अमर काळे, भास्कर भगरेंनाही संधी. लोकसभेच्या जागा वाटपाचा मवियातील तिढा अद्याप कायम. वादग्रस्त जागांसंदर्भात आज मविया नेत्यांची सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत दिल्लीत बैठक. भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 बैठक. बैठकीत लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार. फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक. अंबादास दानवे ठाकरे गटातच राहणार. भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन. 2-3 वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार. भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग. 15-20 गोदाम जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी 5-6 लागण्याची शक्यता. दोन दिवस कोकण आणखी तापणार. मुंबईसह बहुतांश शहरांचं तापमान 35 पार. टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या ENBA पुरस्कारांवर ABP माझाची बाजी. अविनाश पांडे यांना बेस्ट CEO ऑफ द इयर पुरस्कार तर झिरो अवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्वर पुरस्काराने गौरव. प्रदीप कुरुलकर प्रकरण हिरशाळवाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठीही पुरस्कार प्रदान. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.